नमस्कार, सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज 41वा भाग। मध्यंतरीच्या काळामध्ये रामदासबाई संस्था आणि समाजसेवा मंडळ यांच्यामध्ये काही कोर्ट कचऱ्या झाल्या, त्याचा निकाल झाला, तो संस्थांच्या बाजूने झाला आणि समाजसेवा मंडळ हायकोर्टात जाणार आहे अशा तऱ्हेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या। त्यामुळं आणि समाजसेवा मंडळाशी काही वर्ष मी संबंधित होतो, त्यामुळे ह्या संबंधी थोडी माहिती द्यावी या समर्थ सेवा मंडळ या संस्थेविषयी, म्हणून हा मी आज या एपिसोड करतो आहे। बहुतेक एका एपिसोडमध्ये संपेल, नाही तर मग कदाचित दुसरा एपिसोडसुद्धा याचा करायला लागेल। कोर्टाच्या कुठल्याही तऱ्हेनं निकालाचा अवमान होऊ नये ही काळजी घेऊन मी करणार आहे आणि शक्यतो माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती आहे ती द्यायचा प्रयत्न करणार आहे। यामध्ये केवळ माहिती व्हावी हा एवढा एकमेव हेतू आहे। कोर्ट केस वगैरे यासंबंधी मी काही मुद्दा मी आज बोलणार नाही आहे। समर्थ रामदास स्वामी 12 वर्षे उग्र तपश्चर्या, 12 वर्षे भारत भ्रमण करून 1644 सुमारास कृष्णाकाठी रामरायाच्या प्रेरणेतून धर्म व समाज उत्थापन करण्यासाठी चापळला स्थिर झाले। 1648 चापळ येथे श्रीरामाच्या मूर्ती स्थापन करून समर्थांनी रामाचा उत्सव सुरू केला। त्यावेळी जनजागृती होऊन लोकांच्या धर्माबद्दल प्रेम उत्पन्न झाले। 1676 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून रामदास स्वामी सज्जनगडावर वास्तव्यास आले। त्याची इच्छा प्रदर्शित केली असेल महाराज असं उल्लेख आढळतो आणि ते 1682 सज्जनगडावर समर्थांचं निर्वाण झालं। त्यानंतर समर्थांनी तंजावरच्या अंधमूर्तीकाराकडून करवून घेतलेल्या व समर्थांनी स्वतः पूजा केलेल्या रामपंचायाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि समर्थांच्या समाधी मंदिरासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सज्जनगडावर देऊळ बांधून घेतले। रामदास स्वामी यांच्या निर्याणानंतर सज्जनगडावर दासनवमी उत्सव सुरू झाला आणि समर्थ भक्तांच्या अथक परिश्रमातून हा उत्सव लोकमान्य झालेला आहे आता आणि आता तो रजिष्णूही झालेला आहे। समर्थ रामदास स्वामी हे ब्रह्मचारी असल्याने त्यांना कोणी वंशज असं नव्हतंच, त्यामुळे समर्थांच्या निर्वाणानंतर संप्रदायाची चोख व्यवस्था समर्थ शिष्याने, विशेषतः अक्काबाई, नंतर दिवाकर गोसावी, उद्धव गोसावी यांनी सुमारे 38 वर्षे पाहिली आणि वाढवली आणि समर्थांचं कार्यही पुढे चालू ठेवलं। पण पुढे वयोमानुसार वाढता व्याप सांभाळणं त्यांना अवघड होऊ लागलं। त्यावेळेस शिष्यांच्यातही काही मतभेद झाले असावेत आणि त्यामुळं 1710 सुमारास तेव्हाचे छत्रपती शाहू महाराज यांनी रामदास स्वामींचे ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी, ज्यांना श्रेष्ठ गंगाधर स्वामीचं समर्थ स्वतः म्हणत, यांचे नातू श्यामजी व रामजी यांना समर्थ संप्रदाय धुरा घेण्यासाठी निवडलं आणि सज्जनगडला त्यांची प्रतिष्ठापना केली। त्यांनी समर्थांचे शिष्यत्व पत्करले। त्यावेळेपासून गंगाधर स्वामींचे वंशज म्हणजे 2 वेळा वंश खंडित होऊनसुद्धा दत्तक परंपरेने मठाधिपती म्हणून राहत आले आहेत। 19व्या शतकापर्यंत ही व्यवस्था नीट चालू होती असं दिसतंय। पुढे काही खर्च वगैरे काही झाला आणि हे संस्थानाला कर्ज झालं, काही जमीन दुबला वगैरे गहाण पडला सावकारांच्याकडे। पुढे स्वामी त्यांच्या ती वंशजांच्या त्यांच्या म्हणजे श्रेष्ठ गंगाधर स्वामींचा वंश पुढे चालू होतं, त्यांच्यामध्ये काही वादविवाद झाले, कोर्टात मॅटर गेला आणि पुढे 1938 साली कोर्ट ऑफ वॉरच्या ताब्यात ही इस्टेट देण्यात आली आणि त्यातनं व्यवस्थापनाकरता 100-200 रुपये मिळत आणि त्याच्यामुळे त्यातनं पूजा अर्चा वगैरे चाले। त्यामुळे पुढे दुरुस्ती वगैरे समर्थमत गिरण झाला, पावसात गळत असे, कौलावर असल्याने शाकारण गडीवरचं नाही धाडस करी नसत आणि अनेक तिथं सज्जनगडची दुरावस्था झाली। त्यामुळं तिथं पुढं काय होणार अशी परिस्थिती ही भाविकांना त्रास द्यायची आणि रक्कम जी मिळायची ती 500-800 हजारपर्यंत मिळायची, त्यात काही खर्च भागायचा नाही। या काळात जे समर्थ भक्त सज्जनगडावर समाधीदर्शनासाठी येत त्यांनाही दुर्दशा पाहवत नसे। त्याच आसपास समर्थ भक्त शंकरराव देव यांनी समर्थांच्यावर खूप अभ्यास केला, खूप मेहनतीनं, म्हणजे त्यांनी नंतर समर्थ वाग्देवता मंदिरही धुळे येथे स्थापन केलं आणि पुन्हा समर्थ भक्तांच्यामध्ये जागृती झाली। काही रामदासी मंडळी वर गडावर तपासण्यासाठी येत त्यांनाही श्री दुरावस्था पाहवत नसे, पण ते शक्य तेवढे करत, पण ती दागोजी तात्पुरती व्हायची आणि ही सगळी समर्थांच्या या स्थानाची दुर्दशा क्लेशदायी होती।
त्यामुळे मग आता पुढं काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. त्या काळात तेव्हा ते राष्ट्रीय कीर्तनकार समाजभूषण काही बाबासाहेब देशपांडे यांनी पुढाकार घेऊन सज्जनगड सुधारणा मंडळ स्थापन केलं आणि सज्जनगडला जीर्णोद्धार करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये चौंडे महाराज काही आठवले वगैरे मंडळी होती, पण ही संस्था जी काही रजिस्टर केली नव्हती, सेवाभावी मंडळी काम करत होती. काही बाबासाहेब देशपांडे आपल्या कीर्तनातून मिळणारे आर्थिक पैसे पुष्पवाटिकाचे वगैरे पाठवत आणि काही दिनकर बुवा बाळकृष्ण बुवा वगैरे रामदास म्हणजे ते पाहत असत. यातनं घरावर पुष्पवाटिका तयार झाली. समर्थांच्या पूजेसाठी फुले वगैरे मिळू लागल्या, पण बागेलाही संरक्षण कुपन असल्याने परत मुखर जनावरं घरावर असतात, घरावर वस्ती होतीच तेव्हा, ते नुकसान होईल. त्यातच बाबासाहेब देशपांडे 1947 साली वारले. बागेचं काम पुन्हा अडचणीत आलं, पैसा नाही, घरावरील रामदासी मंडळीने चिंता वाटू लागली आणि ह्याची जबाबदारी कोणी घ्यायची का नाही हा प्रश्न पडला. मग ह्या सर्व भक्तमंडळींनी भगवान श्रीधर स्वामी, प्रज्ञानंद सरस्वती महाराज, कर्वे स्वामी म्हणते होते, त्यांच्याकडे पत्र पाठवून त्यांच्याकडून आज्ञा घेतला आणि समर्थ समाजापुढे कौल लावला. हा काम करण्याचा कौल आहे असा आदेश म्हणून त्यांनी पुष्पवाटिकेची जबाबदारी स्वीकारली. पण भक्तांना पत्र पाठवून आवाहन केले, लोकांना मागणी केली, विनंती केली आणि पैसे जमवणे सुरू झाले. त्यातून या कामासाठी पैसा मिळू लागला, थोडासा मग सक्रिय प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटू लागला. त्या काळात धुळ्याचे श्रेष्ठ समर्थ भक्त शंकर श्रीकृष्णदेव, केसरीचे जसं करंदीकर, चौंडे महाराज, दिनोळा डोळे महाराज यांनी जीर्णोद्धाराचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी सज्जनगड जीर्णोद्धार मंडळ ही संस्था स्थापन केली. पण त्यालाही ती संस्था रजिस्टर वगैरे आपल्या मंडळ स्थापन केल्यासारखं होतं आणि काम चालू होतं. याच काळात परमपूज्य श्रीधर स्वामी हे तपश्चर्यासाठी सज्जनगडावर होते. त्यांनी यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना आशीर्वाद देऊन कार्य करण्यासाठी समर्थ रामदासी मंडळींना प्रोत्साहन दिले आणि पुरेशा निधी असल्यामुळे कामाला फारसा जोर येत नव्हता किंवा लोकांचा सक्रिय सहभाग मिळावा म्हणून अशी काहीतरी एक रजिस्टर संस्था सरकारमान्य असावी असा विचार सुरू झाला. याच प्रकारचं विचारमंथन चालू असताना परमपूज्य श्रीधर स्वामींनी पुढाकार घेऊन अशा प्रकारची संस्था स्थापनेस आशीर्वाद दिला. या काळात उद्योगपती बाबूराव वैद्य, सातारचे माधवराव हेडणकर असे अनेक नामवंत मंडळी यात सक्रिय भाग घेऊ लागली आणि या सर्वांच्या विचारविनिमयातून समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ही संस्था स्थापन झाली. 1860 सोसायटी ॲक्टमध्ये 9 जानेवारी 1950 रोजी संस्थेचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून गंगाधर स्वामींच्या ज्येष्ठ स्तुषा अन्नपूर्णाबाई बाईराजे चापळकर यांची निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून बाबूराव वैद्य काम पाहू लागले आणि संस्थेच्या कारभारात सुरू झाली. जीर्णोद्धार आणि बाकीच्या खर्चाला पैसे मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू झाले. बाबूराव वैद्य स्वतः एक उद्योगपती होते. कराचीला त्यांची इंडस्ट्रियल मोठी इंडस्ट्री होती टेक्स्टाईलची. त्यांनी खूप उत्साहीग्रस्त आणखी अतिशय जरा म्हणू की कल्पना त्यांच्याकडे अनेक असत. त्यातनं ते समर्थांचा हा भिक्षा दौरा सुरू करायची कल्पना मांडली. त्यासाठी एक जुनी गाडी खरेदी केली आणि त्यातलं काही थोडे पैसे दिले, बाकी नंतर देऊ सांगितलं आणि प्रसार दौरा काढला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मग या दौऱ्यातनं जीर्णोद्धारासाठी पैसे आणि अन्नदान चालावं म्हणूनही देणग्या मिळायला लागल्या. सज्जनगडावर येणाऱ्या भक्तांना आणि गोरगरिबांना नियमितपणे अन्नदान सुरू झालं. पुढे एक सज्जनगड मासिक पत्रिका म्हणजे याचं माहिती द्यावी मंडळाच्या कामाची आणि लोकांना समर्थ विचारांचा प्रसार व्हावा म्हणून सज्जनगड मासिक पत्रिका ही 1952 सुरू करण्यात आली आणि ती आज तक ती चालू आहे. त्या काळापासून वर्षातून प्रचार दौरे अखंडित सुरू केले. पुढे समर्थ सेवा मंडळाला रायगडच्या पायथ्याशी नाते म्हणून गाव आहे. तिथल्या देशमुख मंडळींनी समर्थांच्या मूळ पादुका त्यांच्याकडे होत्या त्या भेट म्हणून दिल्या. आणि नंतर समर्थांचे शिष्य दिवाकर गोसावी म्हणजे देशपांडे महाबळेश्वरचे, त्यांच्याकडे समर्थने आपला एक पादुकान जोड दिला. आता तोही तो दौऱ्यासाठी देऊ लागले आणि ह्या पादुकांचे दोन्ही जोड घेऊन समर्थ मंडळाचे दौरे सुरू झाले आणि यामुळं प्रतिसाद उत्तम मिळत गेला आणि समर्थ सेवा मंडळाचं काम पुढं वाढत गेलं. आणि मग यापैकी हा सगळा चालू असताना पुढं 1958-1960 रामदास स्वामी संस्थान आणखीन समर्थ मंडळाचा काही वाद झाला. पुढे 66 तो म्हणजे तेव्हा काही तडजोड झाली, 66 रद्द झाली
आणि त्याच्या आधारे आता कोर्ट कचेरी चालू आहे. कोर्टात ते वाद असल्यामुळे आता हायकोर्टात जाईल ते, त्यामुळे मी त्यासंबंधी काही बोलत नाही. पण समर्थ सेवा मंडळाने जे काम केलं पुढे, ते समर्थ सेवा मंडळाने 50 पासून आज सगळ्यात वेगळेवेगळे काम केल्यावरती केलेलं आहे. समर्थाने काही जुन्या इमारती, मोकळ्या जागा विकत घेतल्या, तरी बक्षीसपत्रांनी त्यांना दिल्या लोकांनी, आणि भक्तांना राहण्यासाठी सोय म्हणून घरावरती खोल्या बांधायला प्रारंभ केला. बांधलेल्या खोलीवर देणगीदाराचे नाव असायचं, आणि ते येतील तेव्हा मुक्कामात तिथं त्यांची सोय व्हायची. इतर वेळा त्या इतर भक्तांना मोफत वापर मुक्कामासाठी देण्यात यायच्या, आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्यांचंही वाटलं. सरकारकडे अखंड पाठपुरावा केला, तर वसंतदादा मुख्यमंत्री होते, यशवंतराव चव्हाणांनी त्यात लक्ष घातलं, आणि परळीपासून सज्जनगडापर्यंत पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून घेतली, आणि गडावर पाणी यायला लागलं उर्मोडी नदीचं. कारण गडावर तळी आहेत, पण त्याला जिवंत पाणी नव्हतं, त्यामुळं ते झालं. आणि मग समर्थसेवा मंडळाने 2-3 भक्तनिवास बांधले. नंतर सिद्धिविनायक ट्रस्टनीमध्ये समर्थसेवा मंडळाला देणगी दिली 10 लाखाची, आणि भक्तनिवास सुसज्ज झाला. एक वेळा जवळजवळ 4-5 लोक राहू शकतील गडावर, अशा तऱ्हेची सोय झालेली आहे. या समर्थ या सर्व काळात समर्थ भक्तांनी मंडळावर आणि मंडळाच्या कार्यावर विश्वास दाखवला. समर्थसेवा मंडळ घडवणाऱ्या सर्वांच्यासाठी, भक्तांच्यासाठी आणि इतर लोकांसाठी धर्म जाती निरपेक्ष प्रसाद व्यवस्था निवासव्यवस्था निःशुल्क करत असते. जनाश्रयामुळे तेवढे मोठे प्रचंड कार्य समर्थसेवा मंडळ होऊ शकले. या काळात प्रामुख्याने काही दिनकरबुवा विवलकर, बाळकृष्णबुवा कुलकर्णी, अण्णाबुवा काडगावकर, माझे वडील भाईबाबू गोडबोले, समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी आणि अनंतराव कुलकर्णी, दत्तमोहन परांजपे मास्तर, या सगळ्यांनी खूप परिश्रम केले. आणि गेली 50 वर्षे समर्थ सेवा मंडळ जेव्हा होईल झालं पूर्ण 2000 साली, पण तेव्हा मात्र असं झालं की 98 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. अण्णाबुवा कालगावकर तेव्हा 92 वर्षाचे होते, आणि अण्णाभाऊ कालगावकर माझ्या घरी आले. आपल्याकडे जी समाचारला जायची प्रथा आहे त्याप्रमाणे, आणि अण्णाभाऊ मला वाटले की आता भाऊ का नाही आहे, भाऊ का कार्याध्यक्ष होते तुझे, तर तूही जबाबदारी घे. आणि अण्णाभाऊंनी मी सुद्धा आता तक्रे बोललं तर माझ्याही जागी कुणीतरी अध्यक्ष म्हणून व्हायला पाहिजे. मी म्हटलं मी इतका व्यापात आहे, म्हणजे तोपर्यंत मी समर्थांच्या वाङ्मयावर अभ्यास करत होतो. मला श्लोक एक मागोवा आहे, माझं पुस्तक प्रसिद्ध झालं तर, आणि वेगळा विचार मला त्यांच्यावरती मी लेख लिहिले होते. समर्थसेवा मंडळाच्या कामाला मदतही मी करत होतो, पण कुठल्याशी पोस्ट घ्यायची पद घ्यायचं हे मला कसं शक्य नव्हतं, कारण मी इन्कम टॅक्सचं प्रॅक्टिसही करत होते. पण फारच आग्रह झाला, पण तरी म्हटलं कार्याध्यक्ष म्हणजे रोजची जबाबदारी आहे, तर फार तर मी अध्यक्ष म्हणून होईल, म्हणजे अध्यक्ष नसून आमदारी असतो, पण कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी. मग कुपेरकरांचे म्हणजे अण्णाबुवांचे पुतणे होते नारायणराव कुपेरकर, त्यांनीही जबाबदारी घेतली, आणि 1998 ते 2001 पर्यंत मी अध्यक्ष होतो. नारायणराव एकदा मी अध्यक्ष म्हणून निवृत्त झालो, आणि पुढे मार्गदर्शक म्हणून 5-7 वर्ष हे काम केलं. त्यानंतर गेली 10-12 वर्ष मंडळामध्ये मी काही पदाधिकारी नाही. नारायणराव कुपेकर माझ्यानंतरही बरेच दिवस होते. नंतर त्यानंतर मोहन कुलकर्णी, आणि अलीकडच्या काळात डी व्ही देशपांडे कार्याध्यक्ष आहेत. मारुतीबा भोसले, रामदासी हे अनेक वर्ष सज्जनगड राहून त्यांनी काम केलं, ते कार्यवाह होते. त्यांचेही 2 वर्षापूर्वी निर्माण झालं. त्यानंतर योगेशबुवा रामदासी हे आता कार्यवाह आहेत. 1998 जेव्हा माझ्यावर ही जबाबदारी पडली, तेव्हा स्वाभाविकच आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे अशी माझ्या कल्पना होती. त्याप्रमाणे मी काही काही उपक्रम केले. त्यामध्ये 2000 साली समर्थसेवा मंडळाचा सुवर्ण महोत्सव येत होता, त्या स्मरणिकेचं काम सुरू झालं. तर संपादनाची जबाबदारी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र भट्टांनी घेतली होती. काम सुरू झालं तर ते पूर्णत्वानं ह्याची जबाबदारी माझ्यावरती होती, त्यामुळे ते मी पूर्ण केलं. त्यासंबंधी पुढच्या भागात मी बोलीन. आणखी काय काय या 2-3 वर्षात मी केलं त्यासंबंधी पुढच्या भागात बोलीन. पण समर्थसेवाने आत्तापर्यंत जे कार्य केलं त्याचं आत्ता फक्त माहिती सांगतो, मी हा भाग पूर्ण करतो. समर्थांचं दासबोध हे लेखनस्थळ हे महार तालुक्यातील शिवतरगड आहे. त्या स्थानाचाही जीर्णोद्धार समर्थसेवा मंडळाने केला. तिथे इमारत बांधल्या, भक्तनिवास बांधलं. याकरता मामा गांगल, महारचे भोरचे काही पारखी, महारचे काही वैद्य यांनी प्रचंड श्रम करून शिवतरगडीची आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक पातळी उंचवली आहे.
शिवथरग येथून समर्थ विद्यापीठाचंही काम चालतं. वर्षभरातून लहान मुलांच्यासाठी, तरुणांच्यासाठी, प्रापंचिकांसाठी, वृद्धासाठी वेगळी शिबिरं घेतली जातात आणि अनेक लोकांनी त्यात भाग घेतलेला आहे आता बरं. त्याचबरोबर तिथल्या जिल्हा परिषदेही सहाय्य असतं. आत्ताच नुकते निवडलेले अण्णा जेधे या बंडाळ्या तिथल्या उपसमितीचे अध्यक्ष होते. पुण्याहून द्वावा केळकर यांनी पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम सुरू केला आणि जवळजवळ 1 लाख लोकांनी त्यांना दासबोधाचा अभ्यास केला. सातारा येथे समरसवंडाची समरसरणी मध्यवर्ती वस्तू आहे. तिथे संत ज्ञानपीठ आणि सज्जन मासिक पत्रिका उपक्रम चालवतात. इथे समर्थ सज्जनमध्ये समर्थांची एक छोटीस मूर्ती आहे आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साताऱ्याचे दिले जातात. समर्थ सवंडाचा प्रकाशन विभाग आहे, त्यातून समर्थांचे व समर्थसंबंधित साहित्य प्रसिद्ध केलं जातं. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाठांतराची आवड निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थी भेट योजना होऊन मनाच्या श्लोकाच्या छोट्या पुस्तकांचं वितरण जवळजवळ 1.5 लाख प्रति वेगवेगळ्या शाळांतून मोफत वाटल्या गेल्या. दुष्काळ जेव्हा पडला होता तेव्हा जनावरांच्या छावण्यासाठी समर्थ सेवांच्या कार्यकर्त्यांनी चापळ खोऱ्यात आणि बरडी खोऱ्यात भिक्षा मागून 6 ट्रक चाराही पुरवला. आणि ह्या सगळ्या कार्यामध्ये अनेकांचा सहभाग त्यांनी निस्वार्थी भावनेने दिला. आणि आता त्यामध्ये आता सगळ्यांचीच नावं घ्यायची तर काही बाबूराव वैद्य, माधवराव हिरीकर, दिनकरबुवा बिवळकर, बाळकृष्णबुवा कुलकर्णी, अण्णाबुवा कालगावकर, बनवापू गोडबोले, दत्तवन परांजपे, आनंदराव कुलकर्णी, दादा गोडसे, अभ्यंकरबुवा, शेंबेकरबुवा, जनार्दनबुवा, शिवाय माधव आंबेकर लिमचे, सातारचे आनंदराचे चिरंजीव बाळासाहेब कुलकर्णी, बाबूराव वैद्यांचे चिरंजीव रामकृष्ण वैद्य, हरिभाऊ देशपांडे, सगळे लोक त्यामध्ये काम करत असतात. आणि नारायणराव कुपेकर आहेत, मोहन कुलकर्णी आहेत, आता अलीकडे डी व्ही देशपांडे आहेत. आणि ह्या सगळ्याला अनेक मोठ्या मोठ्या मंडळींनी सहाय्य दिलं, मार्गदर्शन केलं. त्यातले अनेक नावं सगळी सांगणं अवघड आहे, पण ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, पुलगावचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विलासकाका पाटील हुंडाळकर, नामदार विक्रमसिंह पाटणकर, सातारच्या छत्रपती घराण्यातले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, अभयसिंहानंतर त्यांचे चिरंजीव छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुण्यातील साहित्यिक डॉक्टर नवलगुंकर, रवींद्र भट, शामराव आपटे, प्रसाद मासिकाचे बापूसाहेब जोशी आता तेही वारले, नाशिकच्या दैनिक गावकरी संपादक दादासाहेब पोतनीस आणि त्यानंतर आता वंदन पोतनीस, पुण्याचे माजी महापौर वसंतराव थोरात, पांडुरंग तरवडे, या सगळ्यांचं अतिशय सहाय्य मंडळाला आत्तापर्यंत लाभलेलं आहे. आणि अगदी यादीच करायची झाली तर मंडळांनी सज्जनगडावरील श्रीराम मंदिर, समर समाधी व देवळांचा जीर्णोद्धार, समरशिष्या वेणाबाई अक्काबाई वृंदावन व मठी, भांडागडाचा अर्धा भाग, अशोकवन व गडावर फरसबंदी, स्नानाचे तलावचा पिण्याचे पाल्याचा तलावचा घाट, पेठेतील मारुती मंदिर, धाब्याचा मंदिर, धर्मध्वजाचा उठा बुरुज, अशोकवना दत्त मंदिर, टिळक स्मृती कमान, अशोकवनातील खोल्या, सज्जनगड भक्तनिवास, सज्जनगड ते पळी 900 पायऱ्या आणि नंतर सज्जनगड ते बस स्टॉपपर्यंत आता नवीन रस्ता झाल्यानंतर 150 पायऱ्या, यात्रेकरूंसाठी 50 खोल्या, स्वच्छतागृह, स्नानगृहे, नंतर गडावरती दास विश्रामधाम, वसुंधरा हॉल, ते अण्णासाहेब खालगावकर सभागृह, भक्तनिवास, नंतर प्रकाशन विभागात आतावरून 27 प्रकाशने, 10 कॅसेट आणि सार्थ दासबोध बेलसर यांचा जो आहे त्याच्या जवळजवळ आत्तापर्यंत 1 लाख प्रति छापून झालेले आहेत. लोकांना या प्रसाद घेण्यासाठी भक्तनिवास, त्यात 38 खोल्या आणि एका वेळेला 500 माणसं बसतील असा सुसज्ज प्रसाद हॉल, सौर ऊर्जेचा वापर केलेला आहे आणि वृक्षारोपण केलेलं आहे गडावर, भक्तधाम निर्माण झालेली आहे आणि अनेक गोष्टी या मंडळांनी केल्या. आता संत साहित्याचं संमेलनाचं आयोजन केलं तर आणि अनेक गोष्टी या करत असताना या सगळ्या लोकांच्या सहभागातून केल्या. आता कोर्टात दावा चालू आहे, समरसेवा मंडळच्या विरुद्ध खालच्या कोर्टात निकाल गेला आहे, संस्थांच्या बाजून निकाल गेला, आता अपील चालू होईल, काय व्हायचं होईल, पण समर्थांच्या विचारांची ज्योत चालू ठेवण्याचं काम
समर्थ चव्हाणांकडे याच विषयाने. आज आपण इथे थांबूया. उद्या मी अध्यक्षपदाच्या काय 2-3 वर्ष काही काही वेगळे उपक्रम केले ती माहिती देईन, ती उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.